नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या तुर्भे बस डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र कर्मचारी युनियन या कामगार संघटनेच्या नामफलकाचे उद्घाटन कामगार नेते व नवी मुंबई इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र कर्मचारी युनियनने कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांची पदोन्नती, कोविड काळातील भत्ता, विलंबाने होणारे वेतन, ठेकेदारांकडून होणारी कामगारांची पिळवणूक, वेतन वाढ, वैद्यकीय विभाग, वाहन चालक, चतुर्थ श्रेणीतील कामगारांच्या असुविधा, मयत कामगारांच्या वारसांना नोकरी, आरोग्य सुविधा, पीएफ संबंधातील प्रश्न यांसह असंख्य समस्यांचे निवारण केले. तसेच कामगारांना न्याय हक्क देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे रवींद्र सावंत यांच्या माध्यमातून रविकुमार सोमवंशी हे कामगार बरेच दिवस आजारपणामुळे घरीच बसून आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने संघटनेच्या माध्यमातून मदतीचा हात देत आर्थिक मदत म्हणून 15,000 रुपयांचा धनादेश त्यांना सुपूर्द करण्यात आला. घनसोली, आसुडगाव, तुर्भे डेपोतील असुविधा व समस्यांचे निवारण करताना परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्या व असुविधा यांवरही प्रशासन दरबारी सातत्याने महाराष्ट्र कर्मचारी युनियनने लेखी निवेदनातून तसेच आयुक्त व परिवहन व्यवस्थापनांशी शिष्टमंडळासमवेत भेटून परिवहनच्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे. यावेळी संघटनेचे सचिव मंगेश गायकवाड, युनिट अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कांतीलाल चांदणे, प्रकाश भुईर, बसवराज पाथरवड, प्रवर्तक अशोक बिराजदार, जितेश तांडेल मसुरे यांच्यासह मोठ्या संख्येने परिवहनचे अधिकारी, कर्मचारी तसेच युनियनचे सदस्य यावेळी उपस्थित होते. माननीय रवींद्र साहेबांचं काम आम्ही पहिल्यापासून बघितलेलं आहे. त्यांच्या युट्यूबला आम्ही वगैरे आणि न्यूजला वगैरे बघत होतो आम्ही त्यांचे सगळे कार्यक्रम, आणि त्याच्या माध्यमातून आम्ही विचार केला की आता आम्हाला आमच्या पाठीशी आता कोणीच नाही आहे, कारण इतक्या वर्ष झालं आम्ही हे बघतोय इथली परिस्थिती. तर आम्हाला असं वाटलं की आता आम्हाला साहेबाशिवाय पर्याय नाही म्हणून आम्ही रवींद्र साहेबांसमोरला घेऊन आलो इथे, आणि आज त्यांच्या माध्यमातून हे बोर्डचं उद्घाटन केलेलं आहे आणि आम्ही 100% साहेबांच्या पाठीशी आहोत. आज या ठिकाणी परिवहन तुर्भे परिवहन मंडळमध्ये इंटकची स्थापना झालेली आहे. ती इंटकची स्थापना माननीय रवींद्र सावंत साहेब यांच्या हस्ते झालेली आहे आणि इंटकची स्थापना ही त्यांचीच आहे. आणि आज एवढ्या वर्ष झालं परिवहनमध्ये मी बघितलेलं आहे की आजपर्यंत परिवहनमध्ये कुठल्याही कोणत्याही गोष्टीची सुविधा कुठल्याही कर्मचाऱ्याला काहीही भेटलेली नाही आहे. जेव्हा आम्ही धडपड केली, धडपड केल्याच्या नंतर ना आम्ही जेव्हा सावंतसाहेबाकडे गेलो, सावंतसाहेबाकडून आम्हाला काही गोष्टीचे आश्वासन आले आणि ते आश्वासन सावंतसाहेबांनी पूर्ण पण करून दाखवले, आणि याच्या पुढं बाकीचे जे राहिलेले कामं आहेत ते सावंतसाहेब पूर्ण करतील ह्याची मला श्वासवती आहे आणि पूर्ण गॅरंटी आहे. युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी युनियनची या ठिकाणी कोर कमिटी या ठिकाणी स्थापन केलेली आहे. त्याचं उद्घाटन या संस्थेचे युनियनचे कामगार नेते आदरणीय रवींद्रजी सावंतसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे. गेली 7-8 वर्ष कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत इतर कामगार क्षेत्रामध्ये देखील काम करते आणि एक चांगल्या पद्धतीचं लोकांना, कामगारांना न्याय देण्याचं काम गेल्या 7-8 वर्षामध्ये रवींद्र सावंतच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र कर्मचारी युनियन ही प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि लोकांचा विश्वास आहे या संघटनेवर. ही इंटक प्रणित संघटना आहे. महाराष्ट्र कर्मचारी युनियनवरती लोकांचा विश्वास ठाम झालेला आहे की न्याय देणारी संघटना म्हणून. आज परिवहन विभागामध्ये तुर्भे ह्या डिपोच्या बाहेर आज आम्ही महाराष्ट्र कर्मचारी युनियनचा बोर्डाचं फलकाचं अनावरण केलेलं आहे. ह्या सर्व वाहक चालक जे आमचे सदस्य आहेत, कर्मचारी सदस्य सफाई कामगार आहे, त्यांना कित्येक महिन्यापासून आम्ही काही पाठपुरा करून सगळे विषय आज त्यांचे म्हणजे मार्गी लावले आहेत. त्यामुळे त्यांनी संघटनेचं ज्या वेळेला दुरा आमच्या म्हणजे आमच्यावर संघटने सभासद झाले तेव्हापासून आम्ही त्यांना न्याय देण्याचं आम्ही काम केलेलं आहे. आणि आज संघटनेचं बोर्डाचं उद्घाटन झालं, सगळ्या कर्मचारी जेवढे पण आहेत, वाहक चालक, सफाई कामगार, यांच्या मनामध्ये एवढा उत्साह झाला आहे की आतापर्यंत कुठलीही संघटना यांच्यासाठी भांडत नव्हती, ती संघटना आज त्यांना आज भेटलेली आहे. त्यांच्यासाठी आम्ही पतपेढीचं पण नियोजन केलेलं आहे. त्यांना जे ठोक मानधन कर्मचारी, रोजंदारी कर्मचारी यांना कोण लोन देत नव्हतं, त्यासाठी त्यांना आम्ही पतपेढीचं नियोजन करून घेतलेलं आहे. स्वतःची पतपेढी घेतलेली आहे मी.
त्या माध्यमातून जेवढे जेवढे कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटतील, त्यांचा पगारवाढीचा विषय आहे, परत त्यांचा मेडिक्लेमचा विषय आहे, काही लोकांचे पी एफ ESI कटिंग होत नाहीत. मी आयुक्तांना काही गोष्टी मी निदर्शन आणून दिलेत की पी एफ आणि ESI हे देणं हे बंधनकारक आहे, शासनाच्या नियमामध्ये आहे, कामगार कायद्यामध्ये आहे की प्रत्येक कामगाराचा प्रशासकीय सेवेमध्ये पी एफ ESI हा कटिंग झालाच पाहिजे. त्यानंतर गरोदर ज्या महिला असतात त्या गरोदर महिलांना भरपगारी रजा दिली पाहिजे.